आजही 24 तास एक पाऊल पुढे। डिकी बर्ड यांच्या सर्वोत्तर टीममध्ये ब्रॅडमन सचिन लाराला स्थान न दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। आपण पाहूयात या तिघांची कामगिरी आतापर्यंत कशी आहे टेस्टमधली। आपण पाहतोय डॉन ब्रॅडमन 6,996 रन्स त्यांनी केले आहेत, सचिनच्या 15,837 रन्स आहेत, तर लारा 11,953 रन्स लाराने केले। सचिन अजून खेळतोय, मात्र असं असूनही या तिघांनाही ब्रॅडमन यांच्या टीममध्ये स्थान, माफ करा, डिकी बर्ड यांच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाहीये। आपण पाहतोय ब्रॅडमन यांची सरासरी टेस्टमधली 99.94, सचिनची 53.86, तर लाराची 52.88। आपण याच विषयावर अधिक चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत। संत सर, आपलं स्वागत स्पोर्ट्स बार मध्ये। आज डिकी बर्ड यांनी ही टीम जाहीर केली आहे आणि या टीममधल्या अनेक वेगवेगळ्या प्लेयर्सची नावं पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। खरं तर क्रिकेटमधले आजवरचे सर्वोत्तम अंपायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिकी बर्ड यांच्या सर्वोत्तम टेस्ट टीममध्ये डॉन ब्रॅडमन, सचिन आणि लारा सारखे दिग्गज प्लेयर्स नाहीत, काय सांगाल? हल्ली काय झालंय, प्रत्येकजण आपापली एक टीम म्हणा, संघ म्हणा किंवा काही आवडते खेळाडू म्हणा जाहीर करतो आणि त्यांना प्रसिद्धी मिळते। आता डिकी बर्ड हे तर नामवंत असे पंच होते, क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे, इंग्लंडमध्ये त्यांनी खूपच नाव कमवलं आहे, त्यांनी आपला संघ जाहीर केला आहे। आणि या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे आज या संघात सचिन तेंडुलकर नाही आणि डॉन ब्रॅडमन नाही, तर हे दोन अतिशय महान खेळाडू, म्हणजे आज क्रिकेट म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव पूर्वीपासून यायचं ते डॉन ब्रॅडमन यांचं, आणि सध्या जमाना हा सचिन तेंडुलकरचाच आहे असं म्हणावं लागेल। आणि सचिन तेंडुलकर पाठोपाठ जे नाव येतं ते म्हणजे ब्रायन लारा। तर ब्रायन लारासारखा खेळाडू जो अतिशय आकर्षक असा डावखुरा फलंदाज होता वेस्ट इंडिजचा, त्याचा या संघात समावेश नाही याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। पण शेवटी आश्चर्य जरी आपल्याला वाटलं असेल तर डिकी बर्ड यांचा हा संघ आहे आणि त्यांच्या आपण वैयक्तिक मताला थोडंसं मताला प्राधान्य द्यावं लागेल, कारण त्यांचं मत आहे की मला हे हवे खेळाडू आणि हे खेळाडू नको आहेत। आणि कोणताही संघ जर जाहीर झाला तरी आपण जवळ असंच म्हणणार, अरे हा खेळाडू आहे तर हा खेळाडू का नाही, तर यात गावस्कर आहे मान्य, मला गावस्कर आहे, रिचर्ड्स आहे, पण या संघात सचिन नाही किंवा डॉन ब्रॅडमन नाही, मोठं आश्चर्य म्हणावं लागेल। आणि असं त्यांनी का केलं हे त्यांनाच ठाऊ, पण पुन्हा तेच म्हणून त्यांनी केलं। सर आपण आणखी चर्चा करूयात, पण त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत बर्ड यांनी जी टीम जाहीर केली आहे, सर्वोत्तम टीम बर्ड यांची आपण पुन्हा एकदा पाहूयात। आपण पाहतोय सुनील गावस्कर ओपनिंगसाठी, त्याचबरोबर बॅरी रिचर्ड्स, त्याचबरोबर सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेले पोलॉक, त्यानंतर गारफील्ड सोबर्स, इम्रान खान, शेन वॉन, डेनिस लिली, फास्ट बॉलर, आणि ॲलन नॉट विकेटकीपर, त्याचबरोबर विवियन रिचर्ड्स, ग्रेग चॅपेल, ग्रॅमी पोलॉक, आपण पुन्हा एकदा चर्चा करूया। संत सर आपल्यासोबत, सर विकेटकीपर म्हणून ॲलन नॉट यांनी यांना बर्ड यांनी टीममध्ये स्थान दिलंय, काय सांगायलाबद्दल? आता बघा विकेटकीपर जर म्हटलं तर वॉली ग्राउट जे ऑस्ट्रेलिया जे होते ते म्हणतात अतिशय सर्वोत्तम असे यशस्वी होते, आणि भारताबाबत बोलायचं तर नरेन ताम्हाणे म्हणजे ज्याला ज्यांना ज्यांचा उल्लेख बँक ऑफ इंग्लंड म्हणजे अगदी पक्के भरोशाचे आणि असे यशस्वी ते होते, त्यांच्या मागे कधी चेंडू गेलाय असं व्हायचंच नाही। पण आणि वॉली ग्राउट नाही आहे, हे मोठं आश्चर्य आहे की हे दोन महान यशस्वीरक्षक आहेत ते नाही आहेत, पण त्यांनी समावेश केलाय तो इंग्लंडच्या ॲलन नॉटचा। म्हणजे शेवटी डिकी बर्ड इंग्लंडचे आहेत, कदाचित त्यांच्या प्रभाव असेल ॲलन नॉटचा, ॲलन जास्त बघितलं असेल आणि म्हणूनच त्यांनी समावेश केला ॲलन नॉटचा। पण या संघात ग्राउट नाही किंवा नरेन ताम्हाणे नाही याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। खरंय सर, आणि या संदर्भामध्ये माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात। आपण पाहतोय अजित वाडेकर यांनी म्हटलंय की बर्ड यांच्या टीममध्ये बॅलन्स नाहीये, गावस्करांची निवड योग्य आहेच, पण ब्रॅडमन, सचिन आणि विंडीजच्या फास्ट बॉलर्सना स्थान नसल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। तर चंदू बोर्डे भारताचे माजी कसोटीपटू म्हणतात ब्रॅडमन आणि सचिनचा टीममध्ये समावेश नाही हे डिकी बर्ड यांनी जाहीर केलेल्या टीमचं एक दुर्दैव म्हणावं लागेल।
सर आपण बघितलं भारताच्या काही माजी कसोटीपटूंनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलंय आणि स्पिन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मुथय्या मुरलीधर अनिल कुंबळे तसंच भारताच्या अनेक दिग्गज स्पिनर्सला स्थान देण्यात आलेलं नाहीये. शेन वॉर्नला या स्थान देण्यात आलंय. खरं आता फिरकी गोलंदाज म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव येतं ते भारताचं. सुभाष गुप्तेंसारखा लेग स्पिनर, अतिशय सर्वोत्तम लेग स्पिनर म्हणजे सुभाष गुप्ता असं अजूनपर्यंत सगळेच म्हणतात. किंवा आता त्यानंतरची चौकडी जर बघायला गेली तर चंद्रशेखर, व्यंकटराघवन, प्रसन्ना आणि बिशनसिंग बेदी ही चौकडी ज्यांनी अक्षरशः गाजवलंय. म्हणजे 71 साली आपला जो विजय मिळवला इंग्लंडच्या विरुद्ध इंग्लंडमध्ये आणि वेस्ट इंडिज विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये अजित वाडेकरनं जो विजय मिळवला त्यात प्रमुख वाटा होता तो अर्थातच चंद्रशेखरचा होता. नंतर प्रसन्नाने चांगली कामगिरी केली, नंतर व्यंकटराघवन होताच होता आणि बिशनसिंग बेदीविषयी काय बोलायचं, सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज कोण याचं उत्तर बिशनसिंग बेदी हेच येऊ शकेल. हे चौघही यात नाही आहेत याचं आश्चर्य वाटल्याचं राहत नाही. पण पुन्हा तेच आहे, या संघ आहे हा डिकी बर्ड या निवडलेला संघ आहे. खरंय सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅप्टनशिप जी आहे या टीमची ती इम्रान खानला देण्यात आली आहे. आता हे खरंय की महान खेळाडू महान कर्णधार असतोच किंवा यशस्वी करणार होतोच असं म्हणता येणार नाही. आपण सचिनच्या आवत बघू म्हणू शकतो असं की सचिन महान खेळाडू, सोबस महान खेळाडू, पण त्यांचा ठसा, त्यांची जी छाप आहे ती कर्णधार म्हणून काही फारशी उमटली असं म्हणता येणार नाही. इम्रान खान बघू असं म्हणता येणार नाही. इम्रान खान हा महान खेळाडू होता, महान अष्टपैलू खेळाडू होता, चांगला फलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक, चांगला गोलंदाज आणि अतिशय धूर्त असा कर्णधार होता. मग त्याने बघा त्यांचा संघ उभारला त्याला तोड नाही आहे. म्हणजे ज्या 91-92 साली ऑस्ट्रेलियात पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला, विश्वविजेत मिळवलं, त्याला प्रामुख्यानं कारणीभूत मला असं वाटतं इम्राननं उभारला संघ आहे आणि इम्रानचं नेतृत्व हे सला प्रमुख्यानं कारणीभूत होतं आणि म्हणून इम्रान खानला कर्णधार म्हणून नेमलंय हे मला असं वाटतं डिकी बर्ड यांनी योग्य केलं. तिथे कोणी इंग्लंडचा एखादा खेळाडू आणला नाही याचाही मला खूप आनंद होतो. खरंय सर. आणि खरं तर यामुळेच एक आश्चर्य व्यक्त होतंय की जगातले अनेक महान क्रिकेटपटू आहेत ज्यांना स्थान मिळालं नाही, मात्र जसं तुम्ही म्हणताय की डिकी बर्ड यांची ही सर्वोत्तम टीम आहे त्यामुळे फार आश्चर्य वाटून घेण्यात तसंही काही हाशील नाही. धन्यवाद, सविस्तर चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल. स्पोर्ट्स बार मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.